नमस्कार, मी रेणुका आहे, बुलेटिन मध्ये तुमचं स्वागत आहे। सगळ्या बातम्या आपण बघणार आहोत, पण आजचा दिवस अत्यंत महत्त्वाचा आहे आणि तो अशासाठी, कारण पंतप्रधान नरेंद्र मोदी हे जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराजांची मूर्ती आणि शिळा मंदिराच्या लोकार्पणासाठी काही क्षणांपूर्वी देहूमध्ये दाखल झालेले आहेत। लोकार्पण सोहळ्यानंतर मोदी वारकऱ्यांना देखील संबोधित करणार आहेत, पण आजचा दौरा अत्यंत महत्त्वाचा आहे। काही वेळापूर्वी पुणे आणि त्याच्यानंतर देहूला पंतप्रधानांचं आगमन झालेलं आहे आणि आता पंतप्रधानांचे विचार ऐकण्यासाठी देखील वारकरी संप्रदाय प्रचंड उत्सुक असणार आहे, कारण काही वेळातच त्यांच्या संबोधनाला सुरुवात होईल लोकार्पण सोहळ्याला। या अत्यंत ज्याच्याविषयी उत्सुकता ताणली गेली आहे त्या लोकार्पण सोहळ्यासाठी मोठ्या प्रमाणात वारकरी देखील आलेले आता आपण इथे बघतो आहोत आणि आमचे प्रतिनिधी वैभव सोनावणे देखील आपल्याला या दृश्यांमध्ये एकीकडे दिसत आहेत। जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराजांची मूर्ती आणि शिळा मंदिराचं लोकार्पण या महत्वाच्या कार्यक्रमासाठी पंतप्रधान काही क्षणांपूर्वी देहूमध्ये दाखल झालेत। थेट जाऊयात, वैभव सोनावणे आमचे प्रतिनिधी आता आपल्या सोबत आहेत। वैभव, प्रचंड उत्सुकता असणाऱ्या या कार्यक्रमाची आत्ताच्या क्षणाचे काय अपडेट्स? आपण पुन्हा एकदा वैभवकडे जाण्याचा प्रयत्न करणार आहोत, पण वारकऱ्यांसाठी निश्चितच आजचा दिवस महत्वाचा आहे। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते शिळा मंदिराचं लोकार्पण आज केलं जाणार आहे आणि त्याच्यासाठीच्या या कार्यक्रमाला अभूतपूर्व अशी गर्दी सध्या आपण बघतोय आणि मोठ्या प्रमाणात वारकरी आता इथे उपस्थित आहेत। पंतप्रधानांच्या आगमनाची जय्यत तयारी देखील इथे करण्यात आलेली होती आणि अभूतपूर्व सुरक्षा व्यवस्था देखील इथे तैनात करण्यात आलेली आहे। त्यामुळे आता जी थेट दृश्य सध्या आपण बघतोय पंतप्रधानांच्या या दौऱ्याची, प्रशासकीय पातळीवर देखील मोठ्या प्रमाणात सज्जता ठेवण्यात आलेली होती आणि अत्यंत महत्वाचा दौरा अशासाठी, कारण एकीकडे 20 जूनला तुकोबारायांच्या पालखीचं पंढरपूरकडे प्रस्थान होणार आहे, 10 जुलैला आषाढी एकादशी आहे आणि त्यानिमित्तानं एकीकडे वारकरी संप्रदायाला प्रचंड वेध लागलेले असतात, ते म्हणजे आषाढी एकादशीच्या निमित्तानं विठुरायाची भेट होणार असते आणि त्याआधी होणारा आणखीन एक मानाचा सोहळा म्हणून देखील याकडे बघितलं जात आहे। त्यामुळे संत तुकारामांच्या शिळा मंदिराचा लोकार्पण सोहळ्याला अगदी काही क्षणातच सुरुवात होते। अधिक माहिती घेणार आहोत यासंदर्भात चंद्रकांत फुंदे, आमचे प्रतिनिधी आता आपल्या सोबत आहेत। चंद्रकांत, काय काय घडतंय आता तिथे? रेणुका, पंतप्रधान आल्यानंतर ऑब्व्हियसली आपल्याला माहिती आहे की ते व्हीआयपी मुवमेंट होते सगळं, तर त्या हिशोबाने ही सगळी आता दौरा सुरू आहे। पंतप्रधान आता देहूमध्ये लँड झाल्यानंतर पंतप्रधान पहिल्यांदा ते शिळा मंदिर जे आहे ज्याचं लोकार्पण करणार आहेत, त्यानंतर इंद्रायणी नदी काठी जाणार आहेत, जे जिथं काठा बुडवले होत्या त्या मंदिराचं दर्शन घेतील कदाचित, त्या परिसरात जाऊन हे टिकतील। नंतर सगळे जे भक्त मंडळी आहेत, भाविक मंडळी आहेत, त्यांच्याशी भेटतील आणि नंतर या मंदिराच्या बाजूलाच हे आहे मंडप आहे सभासद, तिथं सभा होणार आहे मोदीजींची आणि त्या सभेच्या ठिकाणी ऑब्व्हियसली आता आपल्याला माहिती वारी आलेली सगळ्यात महत्वाचं। चोख पोलीस बंदोबस्त, काही हजार पोलीस आहेत ते बंदोबस्तावर घेत आणि त्यांच्या नियोजनामध्ये आजचा हा कार्यक्रम होतोय जिथे थोड्या वेळात पंतप्रधानांचं आगमन होतं। व्हिडिओ सचिनांसाठी सर वैभव सोनवणे, न्यूज 18 लोकमत, देऊ। त्यामुळे हे सगळे अभंग सध्या आपण ऐकू शकतो आणि देहूनगरी सजलेली आहे आणि काही क्षणांचा अवकाश आणि पंतप्रधानांचं तिथे आगमन होतं या मुख्य कार्यक्रमस्थळी आणि मोठ्या प्रमाणात वारकरी आता तिथे उपस्थित असल्याचं आता सध्या आपण बघतोय। त्यामुळे वारकरी संप्रदायात अत्यंत आनंदात असणार आहे, कारण आषाढी एकादशीचा अत्यंत महत्वाचा सोहळा अगदी महिन्याच्या काही महिना पण नाही, 10 जुलैला आषाढी एकादशी आणि त्याच्या आधी 20 जूनला तुकोबारायांचं तिथे प्रस्थान होत आहे पंढरपूरसाठी आणि त्याआधी या लोकार्पण सोहळ्यासाठी स्वतः पंतप्रधानांची उपस्थिती, पंतप्रधानांना यावेळी विशेष अशी पगडी देखील दिली जाणार आहे आणि त्याच्याविषयी देखील प्रचंड उत्सुकता असणार आहे। या शिला मंदिराचं लोकार्पण होणार आहे आणि हे शिला मंदिर नेमकं काय आहे आणि अभंगाची ज्या गाथा होत्या त्या इंद्रायणी नदीत बुडाल्यानंतर तुकाराम महाराज या शिळेवर 13 दिवस अन्नपाण्यावर बसून होते अशी आख्यायिका सांगितली जाते आणि त्यानंतर 13 दिवसानंतर त्या गाथा वरती आल्या अशी आख्यायिका आहे आणि या पूर्ण कथेला प्रचंड महत्व निश्चितच आहे आणि वारकऱ्यांसाठी आजचा दिवस महत्वाचा, कारण या मंदिराचा लोकार्पण सोहळा आज होणार आहे। पंतप्रधान मोदी काही क्षणांपूर्वी देहूमध्ये दाखल झालेत आणि या मुख्य कार्यक्रमाला सुरुवात होते। मोदी यांच्या देहूच्या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर राज्यातले भाजपचे नेते जे झाडून या सभेच्या ठिकाणी हजर आहेत, नगरचे खासदार असतील सुजय विखे, भंडारा करमकर आहेत आणि कामदार खासदार आहेत,
येत आहेत कुठली. आपण आपल्या सोबत सुजय विखे त्यांना विचारू. खासदार साहेब, पंतप्रधानांच्या दौऱ्यासाठी तुम्ही आलात. खासदार साहेब, काय नेमकी तुमची या दौऱ्यासाठीची तयारी होती? काय भाजपचे सगळे कार्यकर्ते आलेत पहिल्यांदा पंतप्रधान देशाचं देऊन नाही. यामध्ये या कार्यक्रमाचं नियोजन काय आमच्याकडे नव्हतं. संपूर्ण समस्त वारकरी संप्रदायांनी या कार्यक्रमाचं आयोजन या ठिकाणी केलेलं आहे. आणि संत तुकाराम महाराजांच्या बद्दल असलेली आस्था आणि भावना जी आमच्या विखे पडली परिवाराची वर्षानुवर्षे राहिलेली आहे. त्यांचं नाणं देखील माननीय तत्कालीन पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी साहेबांच्या हस्ते कैलासवासी बाळासाहेब विखे पडलांनी प्रकाशित केलं होतं दिल्ली येथे. आणि म्हणून एक वेगळी आस्था या संस्थेची आमच्या कुटुंबाची. आणि म्हणून एक भक्त नाते मी या ठिकाणी आलेलो आहे. कुठल्या पक्षाचा खासदार नाही. आणि मला वाटतं की प्रथम वेळ आहे की देशाच्या पंतप्रधानांनी या ठिकाणी वेळ दिली. आणि हे येथे सिद्ध होतं की संत तुकाराम महाराजांचे जे विचार आहेत त्यांनी माननीय पंतप्रधान किती प्रभावित आहेत आणि आज ते आपल्या भाषणातून त्यांनी निश्चित उल्लेख करतील. सुजय विखे हे तुकाराम महाराजांचे भक्त म्हणून या ठिकाणी आलेले आहेत. त्यांच्यासोबत केवळ तेच नाही, अनेक भाजपचे नेते सुरेंद्रबाबा भोसले जे आहेत ते आलेले आहेत. त्यांना विचारा राजे, तुम्हीही आलात पहिल्यांदा देशाचे पंतप्रधान हे देहूमध्ये येत आहेत. नरेंद्र मोदी हे पहिले पंतप्रधान ठरतील. भाजपचेही अनेक कार्यकर्ते नेते सगळेच झाडून हजर आहेत. नाही, पंतप्रधान येतात म्हटल्यावर पक्षाचे सगळे पदाधिकारी वगैरे येणारच. पण जे आता तुम्ही म्हटला की जी वस्तुस्थिती आहे की पहिल्यांदा मी कुठलेही पंतप्रधान म्हणजे मोदीजी आज पहिल्यांदा इथं येतात म्हणजे कोणी, त्यामुळं हा अभिमान आपल्याला सगळ्यांनाच मराठी माणसाला असला पाहिजे की आज या देहूमध्ये किंवा तुकाराम महाराजांच्या भूमीमध्ये मोदीजी येतात. आणि मला वाटते त्यामुळं एवढा उत्साह वारकरी संप्रदायामध्ये दिसतोय. आणि ज्या अपेक्षा देहू, आळंदी, पंढरपूर ह्या आपल्या देवस्थान किंवा आपल्या अगदी इंद्रायणी नदीच्या बाबतीत पण जे काही स्वच्छता वगैरे या गोष्टी असतील, मला नक्की खात्री आहे की पंतप्रधानांच्या माध्यमातून ह्या पूर्ण होतील. आज त्या पद्धतीनं गंगेचं स्वच्छतेचा हे त्यांनी असे आणि हरिद्वार झालं, काशी झालं, हे जे जे धार्मिक स्थळं होती ती सर्व तिथल्या येणाऱ्या भाविकांसाठी करण्याचं काम मोदीजींनी केलंय आणि नियोजनबद्ध केलंय. म्हणजे नुसत्या घोषणा केल्यात आणि परत काय होतंय असं नाही, पण नियोजनबद्ध काम केलं. आणि इथं सुद्धा त्या पद्धतीनं मोदीजी नक्कीच काहीतरी देऊन जातील वारकरी संप्रदायाला, एवढी म्हणजे खात्री आहे. ठीक आहे, धन्यवाद राजे. शिवेंद्रबाबांचं म्हणणं आहे की नरेंद्र मोदी इथं येतील तर ते नक्की इथं आल्यावर काही मोठ्या घोषणा ज्या आहेत त्या नक्की करतील. आणि त्याशिवाय जी वारकऱ्यांची इच्छा आहे, पालखी मार्ग असेल, इंद्रायणी नदीची स्वच्छता असेल किंवा आळंदी आणि देहू या दोन्ही नगरपालिकांसाठी काही विशेष तरतूद ज्या नमामी गंगेच्या धर्तीवरती मोदी इथं त्याची घोषणा करतात का हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट सचिन अंचाटी सर, वैभव सोनून, न्यूज 18 लोकमत, देहू. त्यामुळे एकीकडे वारीची सगळीकडे तयारी तर सुरू आहेच वारकरी संप्रदायाची, कारण कोरोनाच्या काळानंतर आता कोरोनाचं संकट 2 वर्ष होतं आणि त्याच्यानंतर वारीविषयी प्रचंड ओढ असणारे वारकऱ्यांच्या मनात. आणि त्याआधी हा कार्यक्रम होतोय संत तुकाराम महाराजांच्या या भूमीमध्ये. आता पंतप्रधान पोहोचलेत आणि काही वेळातच या मुख्य कार्यक्रमाला देखील सुरुवात होणार आहे. पण आपल्याला जसं आता उल्लेख आमचे प्रतिनिधी देखील करत होते त्याप्रमाणे पंतप्रधान म्हणून येणारे नरेंद्र मोदी हे पहिले आहेत देहूनगरीमध्ये आणि त्याच्यामुळे या दौऱ्याला अनन्य साधारण असं महत्व आहे, कारण लाखोंचा हा वारकरी संप्रदाय त्यांच्या प्रतीक्षेत आहे. मोदींच्या कार्यक्रमाला आले त्यांना आपण विचारू. पंतप्रधान पहिल्यांदा येत आहे देहू मध्ये. जगद्गुरु तुकोबा ज्या खेळेवर बसून भजन करत असत त्या खेळा मंदिराचा जीर्णोद्धार संपन्न होऊन आज तो भारताचे सर्वोच्च नागरिक माननीय मोदी साहेब यांच्या हस्ते त्याचा लोकार्पण सोहळा होत आहे. ते वारकरी संप्रदायाच्या दृष्टीनं अत्यंत आनंददायी महत्वाची घटना मानली जाते. मी या प्रसंगी वारकऱ्यांच्या भावना प्रकट करताना असं म्हणेन की एका बाजूला आपण मंदिरांची बांधकामं करतो तर दुसऱ्या बाजूला ती मंदिरं ज्या नदीवर उभी आहेत त्या नद्या मात्र आपण गलिच्छ करत आहोत. या निमित्तानं प्रशासनानं आणि पंतप्रधानांनी इंद्रायणी भीमा या नद्यांच्या स्वच्छतेची घोषणा त्यांच्यापासून व्हावी आणि वारकरी संप्रदायाचे सल्ला आहे
हे सल्ल नाहीसं व्हावं असं मला वाटतंय राम. पंतप्रधानांनी घोषणा करावी अशी अपेक्षा आहे का तुमची? हा आमची जशी अपेक्षा आहे त्यांनी तशी घोषणा करावी आणि संयोजकांनी तसं त्यांना सांगावं. विरोधकांकडून टीका होते हा कार्यक्रम भाजपनं हायजॅक केला आहे किंवा काय, ही टीका होती. तो प्रांत आमचा नाही, तो राजकारणी प्रांत आहे, हे राजकारणी लोकांनी बघा. राजकारणांना त्यांचं राजकारण लखलाभ असं बंडादात्या म्हणतायत, मात्र त्याबरोबरच पंतप्रधान इथं आल्यानंतर त्यांनी इंद्रायणी भीमा नदी यांच्या शुद्धीकरणाबाबत बोलावं, आळंदी आणि देहूसाठी त्यांच्या काय मागण्या आहेत त्याची अपेक्षा त्यांनी व्यक्त केली वारकऱ्यांच्या वतीने. पंतप्रधान इथं काही मोठी घोषणा करतील अशी अपेक्षा जी आहे ती त्यांना आहे. न्यूजर्नी सचिन अंचाटे सर, वैभव सोनवणे, न्यूज 18 लोकमत. आणि आपण बघतोय की अभूतपूर्व अशा या सोहळ्यासाठी प्रचंड प्रमाणात आता वारकरी इथे उपस्थित आहेत आणि पंतप्रधान नरेंद्र मोदींचा या मंदिराला असलेली ही पहिली भेट ठरते आणि काही वेळातच या मुख्य सोहळ्याला देखील सुरुवात होणार आहे. वारकरी संप्रदायाशी एकीकडे निगडीत हा अत्यंत महत्वाचा कार्यक्रम म्हणावा लागेल आणि 2009 याआधी माजी राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील यांनी या मंदिराला भेट दिलेली होती आणि आता मोदी म्हणजे नरेंद्र मोदी हे या ठिकाणी भेट देणारे देशाचे पहिले पंतप्रधान ठरणार आहेत. त्याच्यामुळे या सोहळ्याला काही वेळातच सुरुवात होते आहे, त्यामुळे आता एकीकडे आपण बघतोय मोठ्या प्रमाणात गर्दी देखील झालेली आहे आणि या मंदिराचं देखील मोठं स्थान आहे. शिळा मंदिरात तुकोबांची ही पहिलीच मूर्ती आणि त्याच्या मुख्य सोहळ्यासाठी पंतप्रधानांचं आगमन झालेलं आहे आणि त्याच्यामुळे प्रचंड उत्सुकता आहे त्यांच्या आगमनाविषयी. आणि या सगळ्यामध्ये जसं तात्यासाहेब कराडकर म्हणाले त्यानुसार वारकऱ्यांसाठी काही महत्वाची घोषणा पंतप्रधान करतायत का याकडे देखील आता लक्ष असणारे हजारोंच्या संख्येनं आता वारकरी इथे उपस्थित असणार आहेत. देहूच्या पंतप्रधानांच्या या दौऱ्यासाठी वेद सचिन मारणे हा चिमुकला देखील तुकोबा रायांच्या वेशामध्ये आलाय आणि सभा मंडपात तो सगळ्यांचंच आकर्षणाचं केंद्रबिंदू ठरला होता. तुकोबा महाराजांचे अभंग म्हणणारा वेद कौतुकानं मोदींच्या या सोहळ्यासाठी उत्सुकता सगळ्यांचीच आहे. बघूयात त्यानं नेमकं काय म्हटलंय. मेरे प्यारे मोदी जी, मुझे आपको देख के संत शहर का तुकाराम महाराज के दो पंक्तियां याद आती है, जो कि है देखा रंगले गांधले तैंसी मरे जो आप बोले दो चीज साधु और खावा देव दे थे कि जानवा. इसका मतलब है जो गरीब है जो वंचित है उन्हें जो अपना कहता है जो साथ लेता है वही सज्जन है वही साधु है और उनके अंदर भगवान का वास होता है. और वो जी अब अपने देश को आगे ले जाने सबके साथ सबका विकास करो. मैं आपका मन से बड़ा धन्यवाद कहता हूँ. हर हर मोदी, घर घर मोदी, हर हर मोदी, घर घर मोदी. जय जय राम कृष्ण हरि, जय जय राम कृष्ण हरि. बोला महाराज जय जय राम कृष्ण हरि, जय जय राम कृष्ण हरि. बोला महाराज जय जय राम कृष्ण हरि. वक्रतुंड महाकाय श्रीमोदी समप्रभा निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकारेषु सर्वदा. ॐ गणगणपतेर्वास जयति सिन्दूरवदनो देयो यत्पादं भज स्मरणं वासरमणिरिव तमंसा राशिव नाशयति ज्ञानं. एकदन्ताय विद्महे वक्रतुण्डाय धीमहि तन्नो दन्ति प्रचोदयात्. ॐ गणगणपतेर्वास संकटनाशनं श्रीगणेशस्तोत्रम्. मेरे प्यारे मोदी जी, मुझे आपको देख के संत शहर का तुकाराम महाराज के दो पंक्तियां याद आती है, जो की है देखा रंगले गांधले. मोदींचा हा देहू दौरा आणि विठ्ठल रुक्मिणी मंदिरात जाऊन दर्शन, त्यानंतर वारकरी ध्वजपूजन अशी या सगळ्या कार्यक्रमाची रूपरेषा असणार आहे. काही वेळापूर्वीच त्यांचं देहूमध्ये आगमन झालेलं आहे आणि 14 टाळकरी प्रवेशद्वाराजवळ त्यांनी त्यांचं स्वागत केलंय आणि त्याच्यानंतर विठ्ठल रुक्मिणी मंदिरात जाऊन ते दर्शन घेत आहेत आणि त्यानंतरचा कार्यक्रम असणार आहे तो म्हणजे वारकरी ध्वजपूजनाचा, राम मंदिर दर्शन, त्यानंतर हरेश्वर दर्शन असं या सगळ्या दौऱ्याचं त्यांच्या देहू दौऱ्याचं स्वरूप असणार आहे. त्यानंतर पान दरवाजामधून इंद्रायणी, त्यानंतर भंडारा भामचंद्र आणि
गोरवडेश्वराचं तपस्थान दर्शन असं देखील या सोहळ्यामध्ये एक समावेश असणार आहे त्यांच्या कार्यक्रमात. आणि त्यानंतर मुख्य कार्यक्रम ज्याच्याविषयी प्रचंड उत्सुकता आहे ते म्हणजे शिळा मंदिर आणि लोकार्पणाचा कार्यक्रम त्यानंतर सुरू होणार आहे. कोनशिला अनावरण देखील इथे केली जाणार आहे. या भजनी मंडपात पालखी गाथा दर्शन आणि अभिप्राय अशा पद्धतीचं या सगळ्या कार्यक्रमाचं स्वरूप असणार आहे. त्याच्यामुळे कडेकोट सुरक्षा व्यवस्था तैनात साहजिक आहे, कारण पंतप्रधान आलेले आहेत देशाचे आणि त्यामुळे प्रचंड उत्सुकता त्यांच्या भाषणाविषयीची देखील, कारण यानंतर मुख्य मंदिराकडून सभा मंडपाकडे ते मार्गस्थ होणार आहेत. काही वेळातच त्यांचं आगमन होत आहे आणि हा दौरा संपवल्यानंतर पंतप्रधान मुंबईतल्या महत्वाच्या कार्यक्रमांना देखील हजर राहणार आहेत. म्हणजे देहूचा कार्यक्रम संपल्यानंतर पंतप्रधान मुंबईकडे रवाना होणार आहेत. तिथे मोठ्या प्रमाणात साध्या गणवेशात देखील या सगळ्या परिसरामध्ये पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आलेला आहे. आणि सगळ्यात महत्वाचं आपण इथे बघतोय की वारकऱ्यांच्या दृष्टीनं आजचा दिवस अत्यंत महत्वाचा आहे. आता काही प्रश्न देखील विचारण्यात आले होते की एकीकडे या सगळ्या कार्यक्रमात भाजपचे कार्यकर्ते मोठ्या प्रमाणात दिसत आहेत काशी देखील जेव्हा विचारण्यात आलं होतं तेव्हा राजकारण लखलाभ राहू दे अशी प्रतिक्रिया आता काही वारकऱ्यांनी देखील दिलेली आहे. मोठ्या प्रमाणात पंतप्रधानांच्या स्वागतासाठी यावेळी इथे 400 वारकरी देखील उपस्थित होते. त्यांच्या स्वागतासाठी भाजपच्या देखील अनेक नेत्यांची इकडे हजेरी आहे आणि ध्वजपूजनाचा देखील कार्यक्रम आता इथे पार पडतोय. त्यामुळे एकीकडे पंतप्रधानांचं झालेलं आगमन आणि भाजपचे कार्यकर्ते देखील मोठ्या प्रमाणात इथे उपस्थित आहेत. काही वेळापूर्वी लोहगावला जेव्हा त्यांचं आगमन झालं होतं तेव्हाचा देखील आपण फोटो बघितला होता. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आणि पुण्याचे पालकमंत्री अजित पवार देखील यावेळी उपस्थित होते. आत्ताच्या भाजपच्या नेत्यांमध्ये देखील आपण बघतोय की तिकडे भाजपच्या नेत्यांची उपस्थिती आहेच, कार्यकर्ते आणि पोलिसांची देखील मोठ्या प्रमाणात इथे उपस्थिती असणार आहे. तुकोबारांच्या या मूर्तीविषयी देखील प्रचंड उत्सुकता आहे आणि या लोकार्पण सोहळ्याविषयीची देखील. आता जर आपण बघितलं तर मोदींचं जेव्हा लोहगाव विमानतळावर आगमन झालं होतं आणि त्यानंतर देहूला ते आले या कार्यक्रमासाठी, आता आपण बघितलं असेल तर तात्यासाहेब कराडकर देखील सध्या उपस्थित आहेत देहूतल्या सभेला. मोठ्या प्रमाणात गर्दी देखील आता इथे झालेली आहे. त्यामुळे आताच्या क्षणाचे हे सगळे महत्वाचे अपडेट आणि यासंदर्भात पंतप्रधानांनी यासंदर्भात ट्विट देखील केलेलं होतं आणि त्यानंतर पंतप्रधान देहूचा कार्यक्रम झाल्यानंतर मुंबईतल्या कार्यक्रमासाठी देखील येणार आहे. त्यामुळे पंतप्रधानांचा आजचा महाराष्ट्र दौरा हा निश्चितच अत्यंत महत्वाचा असा ठरतो आहे. काही वारकऱ्यांना जेव्हा प्रतिक्रिया विचारल्या होत्या तेव्हा त्यांनी म्हटलं होतं की इंद्रायणीच्या काठावर येत आहेत पंतप्रधान, त्याच्यामुळे जर इतर नद्यांच्या जसं स्वच्छ नद्यांचं जलसंवर्धनाचं काम सरकार हाती घेत आहे त्याचप्रमाणे इंद्रायणी नदीच्या निर्मूलनाचं काम मोदींनी हाती घ्यावं अशी देखील मागणी सध्या काही वारकऱ्यांनी व्यक्त केलेली आहे. साहजिक आहेत कारण लाखो वारकरी या सगळ्या वारी सोहळ्यामध्ये सहभागी होत असतात, त्याच्यामुळे इंद्रायणी नदीच्या निर्मूलनाचं कामही पंतप्रधानांनी हाती घ्यावं अशी मागणी देखील काही वारकऱ्यांनी आत्ता केलेली आहे. त्यामुळे देशाचे प्रथम नागरिक म्हणून येणारे हे नरेंद्र मोदी पहिले पंतप्रधान ठरत आहेत देशाचे, जे देहू नगरीमध्ये दाखल झालेले आहेत आणि त्याच्यामुळे मोदींच्या भाषणाची देखील प्रचंड उत्सुकता असणार आहे. वारी येऊन ठेपलेली आहे जवळ आणि वटपौर्णिमा आज आहे, हळूहळू सगळ्या सणांना सुरुवात होत असते आणि आषाढी एकादशी हा त्यातला एक मोठा सोहळा मानला जातो वारकरी संप्रदायातला. आणि त्याच्यामुळे या वारकरी संप्रदायाच्या दृष्टीनं मोदींकडून काही घोषणा होणार का याविषयी देखील प्रचंड उत्सुकता असणार आहे. गणेश दुडवमचे प्रतिनिधी देखील आता आपल्या सोबत आहेत. गणेश, आपण बघितलं इथे खासदारांपासून आमदारांपासून सगळी मांदी आई तर पाहायला मिळते. आता कोणत्या कार्यक्रमापर्यंत मोदींचा हा दौरा पोहोचलाय, कारण ध्वजपूजन असेल या वेगवेगळ्या कार्यक्रमांचं देखील तिथे आयोजन करण्यात आलं होतं. नक्कीच पाहायला गेलं तर आपण पंतप्रधान नरेंद्र मोदी हे देहूच्या मुख्य मंदिरामध्ये पोहोचले आहे. आता काही वेळातच शिळा मंदिराचं लोकार्पण होणार आहे. त्या ठिकाणी आता पाहायला गेलं तर ज्या ठिकाणी सभा आहे त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये भाजपचे खासदार असतील, आमदार आहे, तेही आलेले आहेत. मात्र पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या समवेत विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस किंवा पालकमंत्री अजित पवार हेही आहेत. गणेश, साधारण किती वाजेपर्यंत ह्या मुख्य कार्यक्रमाला सुरुवात होईल असं म्हटलं जात आहे? आता कार्यक्रमाला देहूच्या मुख्य मंदिरामध्ये सुरुवात झालेली आहे. अगदी 10 ते 15 मिनिटांमध्ये माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी हे सभेच्या ठिकाणी येतील. आणि या कार्यक्रमाचं साधारण स्वरूप कसं असणार आहे गणेश, कारण हजारोंच्या संख्येने आपण बघतो इथे वारकरी आता उपस्थित आहेत. हो, नक्कीच पाहायला गेलं तर सकाळपासूनच मोठ्या प्रमाणामध्ये वारकरी असतील किंवा नागरिक असतील हे सभेच्या ठिकाणी येऊ लागलेले आहेत.
आज नरेंद्र मोदी काय बोलणार याकडे सर्वांचं लक्ष असणार आहे, कारण की अनेक वारकऱ्यांनी त्यांच्याकडून खूप मोठ्या अपेक्षा आहेत. त्यामुळे कुठंतरी आता या मोदी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या भाषणाकडे सर्वांचं लक्ष लागून राहिलेलं आहे. गणेश, आणि त्याचबरोबर आपण एकीकडे बघतोय उत्सुकता तर बरीच आहे, मग इंद्राणीचा प्रश्न असेल किंवा असे अनेक प्रश्न वारकऱ्यांकडून उपस्थित केले जात आहेत की एकीकडे इंद्राणीचं म्हणजे जलसंवर्धनाचा असेल किंवा इंद्राणी निर्मूलनाचा प्रश्न असेल, असे कोणते प्रश्न तुम्हाला असं वाटतात या सगळ्या भागात महत्वाचे आहेत जे वारकरी संप्रदायाकडून कदाचित त्यांच्या भाषणामध्ये पंतप्रधानांच्या याचा उल्लेख होऊ शकतो? तसं जर पाहायला गेलं तर देहू असेल की देहूचे शेजारी पिंपरी चिंचवड आहे किंवा देहूरोड आहे, तिथे मोठ्या प्रमाणामध्ये रेड झोन आहे. तो रोड तो जो रेड झोनचा जो प्रश्न आहे तो मोठा जटिल आहे. त्या प्रश्नावरही आता नरेंद्र मोदी काय बोलतात ते आहेत. आणि वारकऱ्यांना अनेक अपेक्षा आहेत, वारकऱ्यांनीही सांगितलं ज्या पद्धतीने आता देहूचा कायापलट होत आहे तसंच महाराष्ट्रातील अनेक देवस्थान जे आहेत त्यांचाही असा पद्धतीनेच कायापलट व्हावा. आपण बघतोय की इकडे सभास्थळी भक्ती संगीत कार्यक्रमाचं देखील आयोजन करण्यात आलंय आणि काही वेळातच इथे पंतप्रधानांचं देखील आगमन होतंय आणि राज्यातून तसंच राज्याबाहेरच्या देखील भाविकांनी इथे उपस्थिती दर्शवलेली आहे आणि पंतप्रधान मोदींचा हा देहू दौऱ्याला आता सुरुवातच झालेली आहे आणि मुख्य सभामंडपाच्या इथे काही वेळातच पंतप्रधानांचं आगमन होणार आहे. त्यामुळे सभास्थळी देखील मोठ्या प्रमाणात कडक बंदोबस्त देखील तैनात करण्यात आलेला आहे. आणि एकीकडे या सगळ्यातली महत्वाची बातमी सध्या आपण बघतोय कारण एकीकडे अभूतपूर्व असा बंदोबस्त देखील आहे आणि आता जर आपण फोटो एकीकडे बघत असाल पंतप्रधानांचा तर दर्शन घेतानाचा हा फोटो आहे आणि वारकरी संप्रदायाचा जो पेहराव आहे तो देखील त्यांनी परिधान केलेला सध्या आपण बघतोय. आपल्याला माहिती आहे या सोहळ्यामध्ये पंतप्रधानांना एक पगडी देखील दिली जाणार आहे आणि पुण्याचे गिरीश मुरुडकर यांनी या पगडी तयार केलेली होती, त्यांच्याशी देखील केलेली आपण बातचीत केली होती. यावर्षी अभंगावरून काही वादही निर्माण झाला होता आणि त्यानंतरचा अभंग या पगडीवरचा बदलण्यात देखील आलेला होता. शिळा मंदिरात तुकोबांची ही मूर्ती आणि त्यानंतर या लोकार्पण सोहळ्याला काही वेळातच सुरुवात होती. पंतप्रधान मोदींच्या या सभेला तब्बल 10,000 अधिक जणांची उपस्थिती असणार आहे आणि त्या दृष्टीनं या सगळ्या सभेचं आयोजन करण्यात आलेलं आहे. त्यामुळे आताच्या क्षणाची ही महत्वाची दृश्य आणि ती म्हणजे तुकोबांच्या नगरीमध्ये म्हणजे देहू नगरीमध्ये पंतप्रधानांचं आगमन झालेलं आहे आणि याच संदर्भातले या सगळे महत्वाचे सध्या आपण अपडेट्स बघतो आहोत. या मंदिराविषयी देखील आपण माहिती जाणून घेणार आहोत. पंतप्रधान तिथे दाखल झालेत आणि वारकऱ्यांचं अभिवादन स्वीकारतानाची ही दृश्य देखील आता आपण बघतोय. त्यामुळे वारकऱ्यांचा उत्साह शिगेला अशासाठी कारण पंतप्रधानांनी परिधान केलेला पोशाखही सध्या आपण बघतोय. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आज महाराष्ट्र के कई कार्यक्रम हैं जिनमें जगत गुरु श्री संत तुकाराम महाराज मंदिर का उद्घाटन है. पंतप्रधानांसोबत आपण बघतोय पुण्याचे पालकमंत्री अजित पवार आणि त्याचबरोबर धार्मिक आघाडीचे प्रमुख तुषार भोसले देखील सध्या आपल्याला या दृश्यांमध्ये दिसत आहेत आणि वारकऱ्यांचं अभिवादन स्वीकारत पंतप्रधान या मुख्य कार्यक्रमस्थळी येत असल्याची ही थेट दृश्य सध्या आपण पाहतो आहोत. त्यामुळे संत तुकारामांच्या अभंगांची गाथा ज्याच्या अनन्यसाधारणाचं महत्व आहे आणि इंद्रायणी नदीत त्या बुडाल्यानंतर तुकाराम महाराज या शिलेवर 13 दिवस बसून होते असं म्हटलं जातं आणि त्यामुळे या शिलेचं अत्यंत महत्व आहे या वारकरी संप्रदायामध्ये. पंतप्रधानांचं आणखीन एक फुटेज सध्या आपण बघतोय, जेव्हा ते मुख्य मंदिरात आले तेव्हाचं देखील एक फुटेज सध्या आपण पाहतो आहोत. Tukarama.
ज्या मंदिराविषयी आपण सध्या आपण बोलतोय, ज्याच्याविषयी उत्सुकता आहे, ते शिळा मंदिर तब्बल 42 फूट उंचीचं आहे. कारण मंदिरातली तुकोबांची मूर्ती 42 इंचाची असल्याचं सांगितलं जातंय. ही 42 दिवसामध्ये तयार करण्यात आलेली आहे. आणि आता श्रीराम दर्शन असेल, विठ्ठल रुक्मिणी मातेचं दर्शन असेल, तुकोबारायांचं दर्शन असेल, हा सगळा दौऱ्याचे हे वेगवेगळे टप्पे आटपत आता पंतप्रधान मुख्य सोहळ्याकडे रवाना होत आहेत. मंदिरातील जगद्गुरु संत तुकाराम महाराजांच्या मूर्ती तब्बल 42 इंच इतकी आहे. आणि या सगळ्या मंदिराविषयी, सगळ्या परिसराविषयी देखील आपण माहिती करून घेतोय. शाहीर आणि शिल्पकार चेतन हिंगे यांनी या संदर्भातली जेव्हा माहिती दिली तेव्हा त्यांनी म्हटलंय की 42 दिवसामध्ये ही तुकोबांची मूर्ती तयार करण्यात आलेली आहे. मंदिरावरचं नक्षीकाम देखील लक्ष वेधून घेणारा आहे. आणि पंतप्रधानांच्या उपस्थितीत या सोहळ्यातले हे सगळे वेगवेगळे टप्पे सध्या आपण बघतोय. आणि मुख्य सभास्थानी येण्याआधी पंतप्रधानांसोबत आता आपण बघतोय की पुण्याचे पालकमंत्री अजित पवार देखील आता उपस्थित आहेत. आणि जसं आता आपण आधी उल्लेख केलेला होता, आणि तो म्हणजे विठ्ठल रुक्माईचं दर्शन असेल, श्रीराम मंदिर दर्शन असेल, ध्वजपूजन असेल, हे सगळे टप्पे पार केल्या टप्पे के दर्शन घेतल्यानंतर पुढच्या कार्यक्रमासाठी आता पंतप्रधान मुख्य सभा मंडपात दाखल होणार आहेत. ज्या अभंग गाथांविषयी सांगितलं जातं त्या अभंग गाथा दगडासह वर आल्या अशी आख्यायिका आहे. आणि या सगळ्यामध्ये तुकोबारांनी अनुष्ठान सोडलं होतं, पण त्यानंतर तुकोबारांचं चरणस्पर्श झालं आणि त्याच्यामुळे प्रचंड महत्व आणि श्रद्धेचं स्थान आहे वारकऱ्यांसाठी ते. आणि त्यामुळे ज्या शिळेवर ते बसले होते ती शिळा भाविकांच्या दर्शनासाठी तुकोबांचे चिरंजीवांनी तिथे आणून ठेवले. मुख्य सोहळ्याच्या ठिकाणी पंतप्रधानांचं आगमन आहे. अभिवादनम अभिवादनम स्वागतम स्वागतम महाराष्ट्र स्वागतम स्वागतम महाराष्ट्रोद्भवाम भाषाम प्राकृष्टम प्राकृतः विदु आगारः सुक्ति रत्नानाम सेतु बंधादि यन्मयम. महाराष्ट्र ही संतांची, विचारवंतांची, समाज सुधारकांची, क्रांतिकारकांची, वीर योद्ध्यांची भूमी आहे. आपण सर्वजण बसून घ्या. पंढरपूरच्या विठ्ठलाच्या दर्शनाच्या ओढीने गेली अनेक वर्ष पंढरपूरची वारी संपन्न होत असते. मी मगाशी म्हटलं होतं तसं आजपासून बरोबर 7व्या दिवशी पालखी सोहळ्याला सुरुवात होणार आहे. या सुंदर योगावर शिळा मंदिराचं लोकार्पण करण्यासाठी माननीय पंतप्रधान नरेंद्रजी मोदी आलेले आहेत. जगद्गुरु तुकाराम महाराजांचं दर्शन घेण्यासाठी आलेले माननीय नरेंद्र मोदीजी हे हिंदुस्थानातले पहिले पंतप्रधान आहेत. महाराष्ट्राने 2 मंत्र दिलेत. जगद्गुरु तुकाराम महाराजांनी दिलेला जय जय रामकृष्ण हरी आणि छत्रपती शिवाजी महाराजांनी धारकऱ्यांना दिलेला मंत्र हर हर महादेव. या समारंभाला उपस्थित असलेले माननीय पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांचा स्वागतपर सत्कार करण्याची विनंती मी अनुक्रमे 3 संस्थानांना करणार आहोत. सर्वप्रथम जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराज संस्थान श्री क्षेत्र देहूचे अध्यक्ष श्रीयुत नितीन महाराज मोरे देहूकर हे तुकोबांची पगडी उपर्ण, त्याचप्रमाणे तुकोबारायांच्या मूर्तीची प्रतिकृती
आणि त्यांच्या समवेत श्री संत ज्ञानेश्वर महाराज संस्थानचे प्रमुख विश्वस्त, त्याचप्रमाणे श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरे समिती पंढरपूरचे सह अध्यक्ष हरिभक्त परायण गहिनीनाथ महाराज औसेकर आणि योगेशजी देसाई हे तुळशीचा हार माननीय पंतप्रधानांना प्रदान करतील. सर्वप्रथम तुकोबारायांची पगडी उपर्ण श्री नितीन महाराज मोरे देहूकर यांना विनंती करतो, आपण जगद्गुरु तुकाराम महाराजांच्या मूर्तीची प्रतिकृती प्रदान करावी. तत्पूर्वी माननीय पंतप्रधान सगुण निर्गुणाचे टाळ आणि ब्रह्ममायेच्या चिपळ्या स्वीकार करून त्याचं 1-2-3 सेकंद वादन करून यानंतर श्रीयुत नितीन महाराज मोरे देहूकर हे जगद्गुरु तुकाराम महाराजांच्या मूर्तीची प्रतिकृती माननीय पंतप्रधानांना प्रदान करतायत. यानंतर संतश्रेष्ठ श्री ज्ञानोबा माऊलींच्या संजीवन समाधीच्या 725व्या वर्षाचा योग साधून संजीवन समाधीची प्रतिकृती आणि ज्ञानोबा माऊलींची मूर्ती श्री क्षेत्र आळंदी संस्थानचे प्रमुख विश्वस्त योगेशजी देसाई आणि सर्व मान्यवर माननीय पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांना प्रदान करत आहेत. त्यांच्या समवेत श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरे समिती पंढरपूरचे सह अध्यक्ष हरिभक्त परायण गहिनीनाथ महाराज औसेकर, विठोबा, ज्ञानोबा आणि तुकोबा आराध्य दैवत आणि त्यांचे लाडके भक्त या तिन्ही संस्थानांच्या वतीने माननीय पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांचा सन्मान या ठिकाणी संपन्न झालेला आहे. यानंतर मी जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराज संस्थान श्री क्षेत्र देहूचे अध्यक्ष श्री नितीन महाराज मोरे देहूकर यांना प्रास्ताविक करायची विनंती करतो. श्री संतांची या माथा चरणावरी साष्टांग करी हे दंडवत, विश्रांती पावलो संभाळा उत्तरी, वाढले अंतरी प्रेमसुख. आज जगद्गुरु संतश्रेष्ठ तुकाराम महाराजांच्या तपाने पावन झालेल्या पुण्यभूमी देहूनगरीमध्ये शिळा मंदिराच्या लोकार्पण सोहळ्यासाठी व वारकऱ्यांशी भक्तिप्रेमाचा संवाद करण्यासाठी देशातीलच नव्हे तर जगातील मानवाचे प्रेरणा स्तोत्र असलेले आपल्या देशाचे लाडके पंतप्रधान माननीय नरेंद्रजी मोदी साहेब यांचे देहू देवस्थान व अखिल वारकरी संप्रदायाकडून मनपूर्वक स्वागत करतो. त्यांच्याबरोबर उपस्थित महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री माननीय अजित दादाजी पवार साहेब, महाराष्ट्र राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्रजी फडणवीस साहेब, त्याचबरोबर माननीय चंद्रकांत दादाजी पाटील आणि आपल्या सगळ्यांचे आदरणीय आणि आदरणीय
मारुती बाबा कुरेकर महाराज या सर्वांचं मी या ठिकाणी आपल्या सर्वांच्या वतीने स्वागत करतो आणि जगद्गुरु तुकोबारायांच्या शिळामिंदारा माझं सांगण्याचा धाडस करतो की जगद्गुरु तुकोबारायांची अभंगाची गाथा तमाम सर्व नागरिकांना देशवासियांना जगवासियांना प्रेरणादायक असताना सुद्धा ज्यावेळेस जगद्गुरु तुकोबारायांची गाथा इंद्रायणी नदीच्या डोहामध्ये बुडवण्यात आली आणि त्यानंतर जगद्गुरु तुकोबाराय 13 दिवस एका शिळेवरती अनुष्ठानासाठी बसले होते तोच दैवी चमत्कार असा घडला की इंद्रायणी मातेला तीर्थक्षेत्राचा दर्जा मिळाला शिव तुकाराम महाराज ज्या शिळेवरती बसलेले होते त्या शिळेला शिळा मंदिराची उपमा मिळाली आणि जगद्गुरु संत श्रेष्ठ तुकाराम महाराज हे जगद्गुरु असल्याचे या इंद्रायणी मातेने या जगाला सांगितले ही जगद्गुरु तुकोबारायांची उंची आहे आनंदाची डोही आनंद तरंगे अशी अवस्था असताना सुद्धा केवळ जगाच्या कल्याणा संतांच्या विभूती देह कष्टविधी परोपकारी जगातील दुःखे नाहीसे करण्याकरता अवतार पुरुष जन्म घेत असतात आणि असेच संतकोटीतील मुकुट शिरोमणी जगद्गुरु संत श्रेष्ठ तुकाराम महाराज आज 400 वर्षानंतर सुद्धा आपणास आदरणीय पूजनीय आणि अनुकरणीय असेच आहेत जगद्गुरु तुकोबारायांची अभंगाची गाथा आणि जगद्गुरु तुकोबारायांचं जीवन ह्यामध्ये काडीचाही संबंध नव्हता काडीचाही फरक पडत नव्हता आपण जे बोलतो ते वागून दाखवत होते त्याचप्रमाणे जगद्गुरु तुकोबारायांची पालखी आणि संत ज्ञानेश्वर महाराजांची पालखी इसवी सन 1685 साली जगद्गुरु तुकाराम महाराजांचे पुत्र तपोनिधी नारायण महाराज यांनी सुरू केली आणि ह्या पालखी मार्गाचा विस्तार आपल्या देशाचे पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांनी चौपदरीकरण रस्ता करून केला मोदीजी आज आपण देशाचे पंतप्रधान म्हणून जरी या ठिकाणी उपस्थित असला तरी आमच्यासाठी तुकोबारायांचे चिरंजीव तपोनिधी नारायण महाराज म्हणून आपण देऊमध्ये आलेला आहात आणि आम्हाला आणि या वारकरी संप्रदायाला निश्चित त्याचा अभिमान आहे आज या ठिकाणी हा जो मंडप ही जी व्यवस्था ज्या लोकांनी केलेली आहे ज्या कार्यकर्त्यांनी केलेली आहे त्यांच्याबद्दल मी फक्त 2 शब्द या ठिकाणी बोलू शकतो कारण कृतज्ञता हा देवकरांचा फार मोठा मान आहे वाऱ्या हाती चाले माप सज्जनाचे कीर्तिमुखी त्यांचे नारायण खरोखर आज आपल्या सर्वांची व्यवस्था करण्यात आलेली आहे आणि हे व्यवस्था करणारे आमचे मावळचे माजी आमदार माननीय बाळासाहेब बेगडे मी आपला फार फार ऋणी आहे रामकृष्ण हरे धन्यवाद नितीन महाराज यानंतर मी महाराष्ट्र राज्याचे विरोधी पक्षनेता माननीय श्री देवेंद्रजी फडणवीस यांना मनोगत व्यक्त करायची विनंती करतो बोला पुंडलिक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय माऊली ज्ञानेश्वर महाराज की जगद्गुरु तुकाराम महाराज की भारत माता की छत्रपती शिवाजी महाराज की आज खरं म्हणजे आपल्या सर्वांकरता हा अत्यंत आनंदाचा आणि अभिमानाचा सोहळा आहे की प्रत्यक्ष जगद्गुरु तुकाराम महाराजांच्या शिळा मंदिराच्या उद्घाटन प्रसंगी आपल्यामध्ये भारत देशाचेच नाही तर अखिल विश्वामध्ये सर्वाधिक लोकप्रिय असलेले पंतप्रधान आदरणीय नरेंद्र मोदीजी या ठिकाणी आले आहेत मी त्यांचं स्वागत करतो मंचावर उपस्थित महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री माननीय अजितदादा पवार आमचे अध्यक्ष माननीय चंद्रकांतदादा पाटील त्याचप्रमाणे विशेष रूपानं या ठिकाणी उपस्थित आपल्या सर्वांचेच अतिशय ज्येष्ठ मारुतीबुवा कुरेकर महाराज त्याचप्रमाणे या मंदिर समितीचे अध्यक्ष
नितीन महाराज मोरे, आचार्य तुषार भोसले, मंचासमोर बसलेली सर्व विद्वज्जन, सर्व संतगण आणि उपस्थित सर्व माझ्या वारकरी भगिनी आणि बंधूंनो, आपल्या सर्वांना जय हरी। मी स्वतःला अतिशय भाग्यशाली समजतो, कदाचित मागच्या जन्मात कुठली तरी पुण्याई केली असेल म्हणून आज या मंदिराच्या उद्घाटन प्रसंगी माननीय मोदीजींसोबत मला देखील उपस्थित राहता आलं। मी खरोखर नितीनबुवा आपले अतिशय मनापासून आभार मानतो। पवित्र ते कुळ, पावन तो देश, जिथे हरीचं दास घेती जन्म, कर्मधर्म त्याचे झाला नारायण, त्याचे नि पावन तिन्ही लोक। तुकाराम महाराजांनी खरं म्हणजे या ठिकाणी आपल्याला जी दिशा दिली, समाजामध्ये ज्या काळामध्ये नैराश्य होतं आणि आपण बघितलं तर यादव साम्राज्य संपल्यानंतर ज्या प्रकारे संपूर्ण समाज छिन्न विछिन्न झाला होता, श्रद्धेच्या जागी अंधश्रद्धा, बुवाबाजी, मोठ्या प्रमाणात कर्मकांड यामध्ये समाज लीन होत होता आणि मोठ्या प्रमाणात शोषण सुरू होतं, त्यावेळी भागवत धर्माची पताका हातात घेऊन आमच्या संतांच्या मांडियाळींनी या महाराष्ट्र धर्माला पुन्हा जागृत केलं, भागवत धर्माला जागृत केलं आणि खऱ्या अर्थानं या ठिकाणी ज्ञानेश्वर माऊलींनी पाया रचला। पण त्याचे कळस झाले ते जगद्गुरू तुकाराम महाराज आणि या भागवत जना धर्माला जनाजनापर्यंत, बहुजनापर्यंत पोचवून सश्रद्ध समाज पण अंधश्रद्धेपासून दूर समाज अशा प्रकारचा एक समाज तयार करण्याचं काम हे खऱ्या अर्थानं या ठिकाणी तुकाराम महाराजांनी केलं। शब्दची आमुच्या जीवाचे जीवन, शब्द वाटू धन जनलोकी, हे शब्दाचं धन ज्या प्रकारे त्यांनी दिलं, त्या शब्दाच्या धनामध्ये इतकी ताकद होती की ते शब्द कोणी मिटवू शकले नाही। इंद्रायणी डुबवा की शिळेनी बंद करा, पण ते तुकोबारायांचे शब्द होते, ते शब्द पुन्हा वर आले आणि त्या शब्दाने जनाजनाला व्यापून घेतलं। आणि म्हणून मला असं वाटतं की आजही तो जो मार्ग त्यांनी दाखवलाय त्या मार्गाने चालण्याचं कामच आपले पंतप्रधान करतायत। जे का रंजले गांजले त्यांसी म्हणे जो आपुले, तोची साधू ओळखावा, देव तेथेची जाणावा, हाच मंत्र पंतप्रधानांनी स्वीकारला। आणि गरीब कल्याणाचा अजेंडा घेऊन रंजल्या गांजल्यांकरता काम करणारे आपले पंतप्रधान हे खऱ्या अर्थानं वारकरी आहेत। कारण वारकऱ्यांमध्ये कोणी मोठं नसतं, कोणी छोटं नसतं, सगळे वारकरी सेवक असतात। आपले पंतप्रधान प्रधान सेवक आहेत, त्यामुळे सबका साथ, सबका विकास, सबका विश्वास, सबका प्रयास हेच तर वारकरी संप्रदाय सगळ्यांना सांगतो। आणि तेच सांगण्याचं काम माननीय पंतप्रधान मोदीजी करतायत आणि विशेषतः संपूर्ण जगाकरता जे पसायदान मागितलं आणि संपूर्ण जग आपलं आहे असं जे ज्ञानेश्वर माऊलींनी सांगितलं, त्या जगाला आपलं मानून कोरोनाच्या काळामध्ये संपूर्ण जगाला या ठिकाणी वॅक्सिनचा पुरवठा करण्याचं काम माननीय मोदीजींनी केलं। आणि भागवत धर्माचा जो विचार आहे तो विचार सामान्य माणसापर्यंत त्यांनी पोचवला। आज खरं म्हणजे त्यांचंच भाषण ऐकण्याकरता आपण सगळे या ठिकाणी आलेलो आहोत। मी अधिक वेळ घेणार नाही, आपल्या सगळ्यांच्या वतीनं त्यांचं या ठिकाणी स्वागत करतो आणि तुकोबा रायाच्या चरणी लीन होऊन त्यांचा आशीर्वाद घेऊन या ठिकाणी माझं बोलणं संपवतो। जय हिंद, जय महाराष्ट्र, जय हरी। निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्ताई एकनाथ नामदेव तुकाराम ईश्वर निष्ठांच्या मांदियाळीमध्ये 18 पगड जातींना सामावून घेणारा पंढरपूरचा विठ्ठल, ज्यात्यामध्ये नरहरी सोनार आहे, सावता माळी आहेत आणि चोखोबा आहेत। संत चोखामेळा व परिवार यांची सार्थ अभंग गाथा याचं विमोचन यानंतर माननीय पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांच्या शुभहस्ते होणार आहे, ज्याची निर्मिती केलेली आहे संत चोखामेळा अध्यासन केंद्र पुणे आणि विवेक व्यासपीठ पुणे यांनी। संपादक डॉक्टर ओम श्रीश श्री दत्तोपासक। श्री संत चोखामेळा व परिवार सार्थ अभंग गाथेचं विमोचन माननीय पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांनी करावं अशी नम्र विनंती।
माननीय नितीन महाराज मोरे आणि देवेंद्रजी ने आता सांगितलं की माननीय मोदीजी इथे एक भक्त एक वारकरी म्हणून आलेले आहेत. जगद्गुरु तुकाराम महाराजांचा अभंग आहे, खेळ मांडियेला वाळवंटी ठाई नाचती वैष्णव भाई रे. आणि म्हणूनच सर्वोच्च पदावर असणाऱ्या माननीय नरेंद्र मोदीजींना सुद्धा प्रेमाने नरेंद्र भाई असं संबोधलं जातं. त्या माननीय नरेंद्रजी मोदी यांना यानंतर मी वैष्णव संवाद सभेमध्ये आम्हाला संबोधित करण्याची विनंती करतो. श्री विठ्ठलाय नमः. नमो सद्गुरु तुक्या ज्ञान दीपा, नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा, नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ति, नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ति. मस्तक है पायावरी या वारकरी संताच्या, महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री श्री अजित पवार जी, प्रतिपक्ष नेता श्री देवेंद्र फडणवीस जी, पूर्व मंत्री श्री चंद्रकांत पाटील जी, वारकरी संत श्री मुरली बाबा कुरेकर जी, जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराज संस्थान के चेयरमैन नितिन मोरे जी, आध्यात्मिक अघाड़ी के प्रेसिडेंट आचार्य श्री तुषार भोसले जी, यहां उपस्थित संतगण, देवी और सज्जनों, भगवान विठ्ठल और सभी वारकरी संतों के चरणों में मेरा कोटि कोटि वंदन. हमारे शास्त्रों में कहा गया है कि मनुष्य जन्म में सबसे दुर्लभ संतों का सत्संग है. संतों की कृपा अनुभूति हो गई तो ईश्वर की अनुभूति अपने आप हो जाती है. आज देहू की इस पवित्र तीर्थ भूमि पर मुझे आने का सौभाग्य मिला और मैं भी यहां वही अनुभूति कर रहा हूं. देहू संत शिरोमणि जगतगुरु तुकाराम जी की जन्मस्थली भी है, कर्मस्थली भी है. धन्य देहू गांव पुण्य भूमि ठाव, तेथे नांदे देव पांडुरंग, धन्य क्षेत्रवासी लोकते देवाचे, उच्चारिति वाचे नाम घोष. देहू में भगवान पांडुरंग का नित्य निवास भी है और यहां का जन जन स्वयं भी भक्ति से ओतप्रोत संत स्वरूप ही है. इसी भाव से मैं देहू के सभी नागरिकों को, मेरी माताओं बहनों को आदरपूर्वक नमन करता हूं. अभी कुछ महीने पहले ही मुझे पालखी मार्ग में दो राष्ट्रीय राजमार्ग को फोरलेन करने के लिए शिलान्यास का अवसर मिला था. श्री संत ज्ञानेश्वर महाराज पालखी मार्ग का निर्माण
पांच चरणों में होगा और संत तुकाराम महाराज पालखी मार्ग का निर्माण इन सभी चरणों में 350 किलोमीटर से ज्यादा लंबाई के हाईवे बनेंगे और इस पर 11,000 करोड़ रुपए से भी अधिक का खर्च किया जाएगा। इन प्रयासों से क्षेत्र के विकास को भी गति मिलेगी। आज सौभाग्य से पवित्र शिला मंदिर के लोकार्पण के लिए मुझे देहू में आने का सौभाग्य मिला है, जिस शिला पर स्वयं संत तुकाराम जी ने 13 दिनों तक तपस्या की हो, जो शिला संत तुकाराम जी के बोध और वैराग्य की साक्षी बनी हो। मैं मानता हूं कि वो सिर्फ शिला नहीं, वो तो भक्ति और ज्ञान की आधारशिला स्वरूप है। देहू का शिला मंदिर न केवल भक्ति की शक्ति का एक केंद्र है, बल्कि भारत के सांस्कृतिक भविष्य को भी प्रशस्त करता है। इस पवित्र स्थान का पुनर्निर्माण करने के लिए मैं मंदिर न्यास और सभी भक्तों का हृदयपूर्वक अभिनंदन करता हूं, आभार व्यक्त करता हूं। जगतगुरु संत तुकाराम जी की गाथा कहा था, जिन्होंने संवर्धन किया था, उन संताजी महाराज जगडाणे जी, इनका स्थान सदुम्बरे भी पास में ही है, मैं उनको भी नमन करता हूं। साथियों, इस समय देश अपनी आजादी का अमृत महोत्सव मना रहा है। हमें गर्व है कि हम दुनिया की प्राचीनतम जीवित सभ्यताओं में से एक है। इसका श्रेय अगर किसी को जाता है तो भारत की संत परंपरा को है, भारत के ऋषियों मनीषियों को है। भारत शाश्वत है क्योंकि भारत संतों की धरती है। हर युग में हमारे यहां देश और समाज को दिशा देने के लिए कोई न कोई महान आत्मा अवतरित होती रही है। आज देश संत कबीरदास की जयंती मना रहा है। ये संत ज्ञानेश्वर महाराज, संत निवृत्तिनाथ महाराज, संत सोपन देव और महान आदिशक्ति मुक्ताबाई जैसे संतों की समाधि का 725वां वर्ष भी है। ऐसी महान विभूतियों ने हमारी शाश्वतता को सुरक्षित रखकर भारत को गतिशील बनाए रखा। संत तुकाराम जी को तो संत बहनाबाई ने संतों के मंदिर का कलश कहा है। उन्होंने कठिनाई और मुश्किलों से भरा जीवन जिया। अपने समय में उन्होंने अकाल जैसी परिस्थितियों का सामना किया। संसार में उन्होंने भूख देखी, भुखमरी देखी, दुख और पीड़ा के ऐसे चक्र में जब लोग उम्मीद छोड़ देते हैं तब संत तुकाराम जी समाज ही नहीं बल्कि भविष्य के लिए भी आशा की किरण बनकर उभरे। उन्होंने अपने परिवार की संपत्ति को लोगों की सेवा में समर्पित कर दिया। ये शिला उनके उसी त्याग और वैराग्य की साक्षी है। साथियों, संत तुकाराम जी की दया, करुणा और सेवा का वो बोध उनके अभंगों के रूप में आज भी हमारे पास है। इन अभंगों ने हमारी पीढ़ियों को प्रेरणा दी है। जो भंग नहीं होता, जो समय के साथ शाश्वत और प्रासंगिक रहता है, वही तो अभंग होता है। आज भी देश जब
अपने सांस्कृतिक मूल्यों के आधार पर आगे बढ़ रहा है तो संत तुकाराम जी के अभंग हमें ऊर्जा दे रहे हैं, मार्ग दिखा रहे हैं। संत नामदेव, संत एकनाथ, संत सावता महाराज, संत नरहरि महाराज, संत सेना महाराज, संत गोरोबा काका, संत चोखा मेला, इनके प्राचीन अभंगों से हमें नित नई प्रेरणा मिलती है। आज यहां संत चोखा मेला और उनके परिवार द्वारा रचित सार्थ अभंग गाथा के विमोचन का भी मुझे सौभाग्य मिला है। इस सार्थ अभंग गाथा में इस संत परिवार की 500 से ज्यादा अभंग रचनाओं को आसान भाषा में अर्थ सहित बताया गया है। भाइयों और बहनों, संत तुकाराम जी कहते थे, ऊंच नीच काही नेड़े भगवंत, अर्थात समाज में ऊंच नीच का भेदभाव, मानव मानव के बीच फर्क करना, ये बहुत बड़ा पाप है। उनका यह उपदेश जितना जरूरी भगवत भक्ति के लिए है उतना ही महत्वपूर्ण राष्ट्रभक्ति के लिए भी है, समाज भक्ति के लिए भी है। इसी संदेश के साथ हमारे वारकरी भाई बहन हर वर्ष पंढरपुर की यात्रा करते हैं, इसलिए आज देश सबका साथ, सबका विकास, सबका विश्वास, सबका प्रयास के मंत्र पर चल रहा है। सरकार की हर योजना का लाभ हर किसी को बिना भेदभाव मिल रहा है। वारकरी आंदोलन की भावनाओं को सशक्त करते हुए देश महिला सशक्तिकरण के लिए भी निरंतर प्रयास कर रहा है। पुरुषों के साथ उतनी ही ऊर्जा से वारी में चलने वाली हमारी बहनें पंडरी की वारी अवसरों की समानता का प्रतीक रही है। साथियों, संत तुकाराम जी कहते थे, जेका रंजले गांजले, जेका रंजले गांजले त्यासी मणे जो आपुले, तोची साधु ओळखवा देव ते थे ची जाणवा। यानी समाज की अंतिम पंक्ति में बैठे व्यक्ति को अपनाना, उनका कल्याण करना, यही संतों का लक्षण है। यही आज देश के लिए अंत्योदय का संकल्प है, जिसे लेकर देश आगे बढ़ रहा है। दलित, वंचित, पिछड़ा, आदिवासी, गरीब, मजदूर, इनका कल्याण आज देश की पहली प्राथमिकता है। भाइयों और बहनों, संत अपने आप में एक ऐसी ऊर्जा की तरह होते हैं जो भिन्न भिन्न स्थितियां परिस्थितियों में समाज को गति देने के लिए सामने आते हैं। आप देखिए, छत्रपति शिवाजी महाराज जैसे राष्ट्रनायक के जीवन में भी तुकाराम जी जैसे संतों ने बड़ी अहम भूमिका निभाई है। आजादी की लड़ाई में वीर सावरकर जी को जब सजा हुई, तब जेल में वो हथकड़ियों की चिपली जैसा बजाते हुए तुकाराम जी के अभंग गाया करते थे। अलग अलग कालखंड, अलग अलग विभूतियां, लेकिन सबके लिए संत तुकाराम जी की वाणी और ऊर्जा उतनी ही प्रेरणादायक रही। यही तो संतों की वो महिमा है जिसके लिए नेति नेति कहा गया है। साथियों, तुकाराम जी के इस शिला मंदिर में प्रणाम करके
अभी आषाढ़ में पंढरपुर की जी यात्रा भी शुरू होने वाली है। चाहे महाराष्ट्र में पंढरपुर यात्रा हो या उड़ीसा में भगवान जगन्नाथ जी की यात्रा, चाहे मथुरा में ब्रज की परिक्रमा हो या काशी में पंचकोशी परिक्रमा, चाहे चारधाम यात्रा हो या चाहे फिर अमरनाथ जी की यात्रा, ये यात्राएं हमारी सामाजिक और आध्यात्मिक गतिशीलता के लिए ऊर्जा स्रोत की तरह है। इन यात्राओं के जरिए हमारे संतों ने एक भारत श्रेष्ठ भारत की भावना को जीवंत रखा है। विविधताओं को जीते हुए भी भारत हजारों वर्षों से एक राष्ट्र के रूप में जागृत रहा है, क्योंकि ऐसी यात्राएं हमारी विविधताओं को जोड़ती रही है। भाइयों और बहनों, हमारी राष्ट्रीय एकता को मजबूत करने के लिए आज ये हमारा दायित्व है कि हम अपनी प्राचीन पहचान और परंपराओं को चैतन्य रखें। इसलिए आज जब आधुनिक टेक्नोलॉजी और इंफ्रास्ट्रक्चर भारत के विकास का पर्याय बन रहे हैं, तो हमें ये सुनिश्चित कर रहे हैं कि विकास और विरासत दोनों एक साथ साथ आगे बढ़े। आज पंढरपुर पालकी मार्ग का आधुनिकीकरण हो तो चार धाम यात्रा के लिए भी नए हाईवे बन रहे हैं। आज अयोध्या में भव्य राम मंदिर भी बन रहा है। काशी विश्वनाथ धाम परिसर भी अपने नए स्वरूप में उपस्थित है और सोमनाथ जी में भी विकास के बड़े काम किए गए हैं। पूरे देश में प्रसाद योजना के तहत तीर्थ स्थानों और पर्यटन स्थलों का विकास किया जा रहा है। महर्षि वाल्मीकि जी ने रामायण में भगवान राम से जुड़े जिन स्थलों का जिक्र किया है, रामायण सर्किट के रूप में उनका भी विकास किया जा रहा है। इन 8 वर्षों में बाबा साहब आंबेडकर के पंच तीर्थों का भी विकास हुआ है। चाहे महू में बाबा साहेब की जन्मस्थली का विकास हो, लंदन में जहां रखकर वो पढ़ा करते थे उस घर को स्मारक में बदलना हो, मुंबई में चैत्य भूमि का काम हो, नागपुर में दीक्षा भूमि को अंतर्राष्ट्रीय स्तर पर विकसित करने की बात हो, दिल्ली में महापरिनिर्वाण स्थल पर मेमोरियल का निर्माण हो, ये पंचतीर्थ नई पीढ़ी को बाबा साहब की स्मृतियों से निरंतर परिचित करा रही है। साथियों, संत तुकाराम जी कहते थे, असाध्यते साध्य करीता सायास, असाध्यते साध्य करीता सायास, कारण अभ्यास तुकामणे। अर्थात अगर सही दिशा में सबका प्रयास हो तो असंभव को भी प्राप्त करना संभव हो जाता है। आज आजादी के 75वें साल में देश ने 100% लक्ष्यों को पूरा करने का संकल्प लिया है। देश गरीबों के लिए जो योजनाएं चला रहा है, उन्हें बिजली, पानी, मकान और इलाज जैसी जीवन की जीने की मौलिक जरूरतों से जोड़ रहा है। हम उन्हें 100% लोगों तक पहुंचाना रहा है। उन्हें बिजली, पानी, मकान और इलाज जैसी जीवन की जीने की मौलिक जरूरतों से जोड़ रहा है। हम उन्हें 100% लोगों तक पहुंचाना है। इसी तरह देश ने पर्यावरण, जल संरक्षण और नदियों को बचाने जैसे अभियान शुरू किए हैं। हमने स्वस्थ और स्वस्थ भारत का संकल्प लिया है। हमें इन संकल्पों को भी 100% पूरा करना है। इसके लिए सबके प्रयास की, सबकी भागीदारी की जरूरत है। हम सभी देश सेवा के इन दायित्वों को अपने आध्यात्मिक संकल्पों का हिस्सा बनाएंगे तो देश का उतना ही लाभ होगा।
हम प्लास्टिक मुक्ति का संकल्प लेंगे, अपने आसपास झीलों तालाबों को साफ रखने का संकल्प लेंगे तो पर्यावरण की रक्षा होगी। अमृत महोत्सव में देश ने हर जिले में 75 अमृत सरोवर बनाने का भी संकल्प लिया है। इन अमृत सरोवरों को आप सभी संतों का आशीर्वाद मिल जाए, उनके निर्माण में आपका सहयोग मिल जाए तो इस कार्य की गति और बढ़ जाएगी। देश इस समय प्राकृतिक खेती को भी मुहिम के रूप में आगे बढ़ा रहा है। ये प्रयास वारकरी संतों के आदर्शों से जुड़ा हुआ है। हम कैसे प्राकृतिक खेती को हर खेत तक ले जाएं, इसके लिए हमें मिलकर काम करना होगा। अगले कुछ दिन बाद अंतर्राष्ट्रीय योग दिवस भी आने वाला है। आज जिस योग की दुनिया में धूम है वो हमारे संतों की ही तो देन है। मुझे विश्वास है आप सब योग दिवस को पूरे उत्साह से मनाएंगे और देश के प्रति इन कर्तव्यों का पालन करते हुए नए भारत के सपनों को पूरा करेंगे। इसी भाव के साथ मैं मेरी वाणी को विराम देता हूं और मुझे जो अवसर दिया, जो सम्मान दिया, इसलिए आप सबका सर झुका करके अभिनंदन करता हूं, धन्यवाद करता हूं। जय जय रामकृष्ण हरि, जय जय रामकृष्ण हरि, हर हर महादेव। जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराज संस्थान श्री क्षेत्र देहूच्या वतीने या समारंभाला उपस्थित तर नुकताच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी वारकऱ्यांना संबोधित केलेला आहे। मराठीतून त्यांनी भाषणाला सुरुवात केली आणि सांस्कृतिक मार्गावर आपला देश पुढे चाललाय असं नुकताच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलं। आदरणीय शांती ब्रह्म हरिभक्त परायण मारुती बाबा कुरेकर आणि आचार्य तुषारजी भोसले या सर्व मान्यवरांचे आम्ही खूप मनपूर्वक आभार मानतो, धन्यवाद। चा कार्यक्रम या ठिकाणी संपन्न झाला असं जाहीर करतो। तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते हा लोकार्पण सोहळा नुकताच पार पडलेला आहे। देहूनगरीमध्ये येणारे पहिलेच पंतप्रधान नरेंद्र मोदी ठरलेले आहेत आणि त्यांनी मराठीतून भाषणाला यावी सुरुवात केली। देहूमध्ये पांडुरंगाचं वास्तव्य आहे असं त्यांनी म्हटलेलं आहे। मराठीतून भाषणाला सुरुवात केल्यानंतर जे का रंजले गांजले असं म्हणत रंजल्या गांजल्यांचं कल्याण करणं हीच संतांची शिकवण आहे आणि हीच संतांची शिकवण आपल्या देशाला पुढे नेते असं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नुकतंच म्हटलेलं आहे। दरम्यान तुकाराम महाराजांच्या पालखी मार्गाचं काम हे 3 टप्प्यामध्ये पूर्ण होणार असल्याची त्यांनी माहिती दिली। पालखी मार्गासाठी 11,000 कोटींचा खर्च करण्यात येणार असल्याचं देखील त्यांनी सांगितलं। पंतप्रधान नरेंद्र मोदींनी वारकऱ्यांशी यावेळी संवाद साधलेला आहे। तुकोबांच्या अभंगातून आम्हाला प्रेरणा मिळते आणि यावेळी मोदींकडून सबका साथ सबका विकासचा देखील नारा देण्यात आला। संत तुकाराम महाराजांच्या शिळा मंदिराचं लोकार्पण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते नुकतंच पार पडलेलं आहे। देहूनगरीमध्ये येणारे पहिलेच पंतप्रधान नरेंद्र मोदी ठरलेले आहेत। संत तुकाराम महाराजांच्या शिळा मंदिराचं लोकार्पण त्यांनी यावेळी केलं आणि त्यानंतर मराठीतून त्यांनी भाषणाला सुरुवात केली। तुकोबांच्या अभंगातून आम्हाला प्रेरणा मिळते आणि सबका साथ सबका विकास याच सूत्रावर आपला देश पुढे चाललाय असं त्यांनी म्हटलं। जे का रंजले गांजले असं म्हणत रंजल्या गांजल्यांचं कल्याण करणं हीच संतांची शिकवण आहे आणि हीच संतांची शिकवण आपल्या देशाला पुढे नेत असल्याचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी यावेळी म्हटलेलं आहे। नुकताच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते
हे लोकार्पण सोहळा इथे पूर्ण झालेला आहे. देहूनगरीमध्ये येणारे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे पहिलेच पंतप्रधान ठरलेले आहेत. यावेळी त्यांनी वारकऱ्यांचं अभिवादन स्वीकारलं आणि त्यानंतर त्यांनी भाषणाला सुरुवात केली. मराठीतून त्यांनी भाषणाला सुरुवात केली. सांस्कृतिक मार्गावर हा देश आपला पुढे चाललाय असं त्यांनी आपल्या भाषणामध्ये सुरुवातीलाच म्हटलं. तर संतांची ऊर्जा कायम समाजाला गती देते असं देखील त्यांनी यावेळी म्हटलं. दरम्यान तुकाराम महाराजांच्या पालखी मार्गाचं काम हे 3 टप्प्यात पूर्ण करण्यात येणार आहे आणि या पालखी मार्गासाठी 11,000 कोटींचा खर्च करण्यात येणार असल्याची माहिती यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नुकतीच दिलेली आहे. सबका साथ सबका विकास चा नारा देखील पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी वारकऱ्यांना संबोधित करताना केलेला आहे. तर आपल्या परंपरांना जपलं पाहिजे असं देखील मोदी यांनी आपल्या भाषणात म्हटलं. संत तुकाराम महाराज यांच्या शिळा मंदिराचं लोकार्पण नुकतंच पार पडलेलं आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते हा लोकार्पण सोहळा झाला. जे का रंजले गांजले असं म्हणत रंजल्या गांजल्यांचं कल्याण करणं हीच आपल्या संतांची शिकवण आहे आणि याच शिकवणीवर आपला देश पुढे चाललाय असं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी वारकऱ्यांना संबोधित करताना म्हटलं. माऊलींची मूर्ती देखील यावेळी पंतप्रधानांना देण्यात आली. पगडी आणि उपर्ण देऊन मोदींचं स्वागत करण्यात आलं आणि त्यानंतर मोदींनी भाषणाला सुरुवात केली. आपण ही दृश्य पाहतोय. सुरुवातीला पगडी आणि उपर्ण देऊन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं मंचावर स्वागत करण्यात आलं. प्रधानमंत्री ने नवनिर्मित शिला मंदिर में जगत गुरु संत तुकाराम. तर वारकऱ्यांसाठी खरं तर हा अतिशय महत्वाचा दिवस आहे. वारकऱ्यांचं अभिवादन स्वीकारत मोदी इथे उपस्थित झाले. त्यानंतर पगडी आणि उपर्ण देऊन त्यांचं मंचावर स्वागत करण्यात आलं. देहूनगरीमध्ये येणारे पहिलेच पंतप्रधान नरेंद्र मोदी ठरलेले आहेत. देहूचं शिळा मंदिर हे भक्तीचं केंद्र असल्याचं मोदींनी यावेळी आपल्या भाषणात वारकऱ्यांना संबोधित करताना म्हटलं. भारत ही संतांची भूमी आहे आणि त्यांनी मराठीतून भाषणाला सगळ्यात आधी सुरुवात केली. सांस्कृतिक मार्गावर आपला देश पुढे चाललेला आहे. देहूमध्ये पांडुरंगाचं वास्तव्य आहे. तुकोबांच्या अभंगातून आम्हाला प्रेरणा मिळते आणि सबका साथ सबका विकास या मंत्रावर आपला देश पुढे चाललाय असं देखील पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी यावेळी म्हटलं. दरम्यान तुकाराम महाराज यांच्या पालखी मार्गाचं काम हे 3 टप्प्यांमध्ये पूर्ण होणार आहे आणि या पालखी मार्गासाठी 11,000 कोटींचा खर्च करण्यात येणार असल्याची माहिती पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी यावेळी दिली आहे. जे का रंजले गांजले असं म्हणत रंजल्या गांजल्यांचं कल्याण करणं ही आपल्या संतांची शिकवण आहे आणि याच शिकवणीवर आपला देश हा पुढे चाललाय असं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी वारकऱ्यांना संबोधित करताना म्हटलं. पंढरपूरची यात्रा ही ऊर्जा स्रोत आहे आणि विकास अध्यात्म यासाठीच एक साथ पुढे गेलं पाहिजे असं म्हणत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी वारकऱ्यांना संबोधित केलं. तीर्थस्थळं पर्यटन स्थळांचा देखील भारतामध्ये विकास होतोय. आपल्या परंपरांना त्यामुळे आपण जपलं पाहिजे असं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या भाषणामध्ये म्हटलं. सुरुवातीला त्यांनी मराठीतून भाषणाला सुरुवात केली आणि संत तुकाराम महाराजांच्या शिळा मंदिराचं लोकार्पण इथे नुकतंच पार पडलेलं आहे. देहूनगरीमध्ये येणारे पहिलेच पंतप्रधान नरेंद्र मोदी ठरलेले आहेत. थोड्याच दिवसात खरं तर पायीवारीला सुरुवात होणार आहे आणि त्याआधी तुकोबांच्या शिळा मंदिराचा हा लोकार्पण सोहळा पार पडलेला आहे. त्यामुळे वारकऱ्यांसाठी अतिशय महत्वाचा दिवस खरं तर. वारकऱ्यांचं अभिवादन स्वीकारत नरेंद्र मोदी इथे दाखल झाले. अधिक माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी वैभव सोनावणे आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत. वैभव, शिळा मंदिराचं लोकार्पण सोहळा नुकताच पार पडलेला आहे,
काय सविस्तर अपडेट देता येतील? शिवा मंदिराचा सोहळा, लोकार्पण सोहळा पार पडल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी जे देहूमध्ये आलेच पंतप्रधान ठरलेत ते सभा मंडपाच्या ठिकाणी आले. बर वैभव, तुमच्याकडून अधिक माहिती घेतच राहू, तुर्तास धन्यवाद या सविस्तर माहितीसाठी. तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते हा लोकार्पण सोहळा पार पडलेला आहे. देहूनगरीमध्ये येणारे पहिलेच पंतप्रधान नरेंद्र मोदी ठरलेले आहेत. अगदी थोड्याच दिवसात पायी वारीला सुरुवात होणार आहे आणि त्याआधी तुकाराम महाराजांच्या शिळा मंदिराचा लोकार्पण सोहळा हा आज पार पडलेला आहे. त्यामुळे वारकऱ्यांसाठी खरं तर अतिशय महत्वाचा दिवस. वारकऱ्यांचं अभिवादन स्वीकारत पंतप्रधान नरेंद्र मोदी इथे दाखल झाले. पगडी आणि उपरणं देऊन त्यांचं मंचावर स्वागत करण्यात आलं. त्यानंतर त्यांनी भाषणाला सुरुवात केली. सगळ्यात आधी त्यांनी मराठीतून भाषणाला सुरुवात केली. तर मोदी नेमकं भाषणात काय म्हणाले आपण ते देखील पाहूयात. ते तर पाहणारच आहोत, मात्र आता आणखीन एक मोठी बातमी येते. ते म्हणजे थोड्याच वेळात मोदी मुंबईच्या दिशेनं आता रवाना होणार आहेत. मुंबईतील दोन कार्यक्रमांना ते हजेरी लावणार आहेत. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे देखील या कार्यक्रमांना उपस्थित असणार आहेत. या क्षणाची अतिशय मोठी बातमी आपण पाहतोय. तुकाराम महाराजांच्या शिळा मंदिराचं लोकार्पण नुकतंच पार पडलं आणि आता त्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी हे मुंबईसाठी रवाना होणार आहेत. मुंबईमध्ये ते दोन कार्यक्रमांमध्ये उपस्थित राहणार आहेत आणि यावेळी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची देखील उपस्थिती असणार आहे. थोड्याच वेळात पंतप्रधान नरेंद्र मोदी हे मुंबईच्या दिशेनं रवाना होतील. मुंबईतील दोन कार्यक्रमांना ते यावेळी हजेरी लावणार आहेत आणि या कार्यक्रमांमध्ये महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे देखील त्यांची देखील उपस्थिती असणार आहे. या क्षणाची अतिशय मोठी बातमी आपण पाहतोय. देहूनगरीमध्ये तुकाराम महाराजांच्या शिळा मंदिराचं लोकार्पण सोहळा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते नुकताच पार पडलेला आहे. त्यानंतर त्यांनी मराठीतून भाषण देखील दिलं, वारकऱ्यांना संबोधित केलं आणि आता ते मुंबईच्या दिशेनं रवाना होणार आहेत. थोड्याच वेळात पंतप्रधान नरेंद्र मोदी हे मुंबईच्या दिशेनं रवाना होतील. मुंबईतल्या दोन कार्यक्रमांना त्यांची उपस्थिती असणार आहे आणि यावेळी या कार्यक्रमांमध्ये महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे देखील उपस्थित राहणार आहेत. तर या क्षणाची अतिशय मोठी बातमी आपण पाहतोय. थोड्याच वेळात पंतप्रधान हे मुंबईच्या दिशेनं रवाना होतील. मुंबईमध्ये दोन कार्यक्रमांना त्यांची उपस्थिती असणार आहे आणि या बातमीचे प्रत्येक अपडेट आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवणार आहोत. तुर्तास एक छोटासा ब्रेक, पाहत रहा News18 लोकमत. शक्तींसोबतच देशाचा विस्कळीत